मोत्या तू एक काम कर, साळीच्या मागच्या बाजूने घेऊन ये त्यांना. मोत्याचा तो व्हिडिओ पाठवायला विसरू नका. उद्या सकाळपर्यंत त्या अविनाश भार्गवच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ असेल. लगेच निघा, पोरं बाहेर तयार आहे. हो ममताजी, चला लवकर. काय झालं? रंग आणि शक्तीवर हल्ला झालाय. रंग काय झालं बाळा? या का मावशी, बघा चक्करून पडली ती. पाणी आण पटकन. अरे तुम्ही बघत काय उभ्यात? पाणी आण ना कोणीतरी. चिंटू बाळा, पाणी आण पटकन, पाणी. शक्ती एक डोळ. काय करतेस तू? बेशुद्ध पडले, पूर पाणी देते. काही गरज नाहीये. हे डोकं फिरलंय का माणूस की नाही का? पाणी दे. तिला आहे माणूस की? तू पाणी द्या इकडा. आणि तू तिला इतकं कुशीत घेऊन का बसलाय? खाली फेकून दे तिला. ईशा काय बोलतेस? थांब जरा. काय बोलतेस बाळा? शक्ती इकडे बघ. ए ऐक ऐक, गेले ते गेले. शक्ती इथे गेले. ऐक, तुला काही झालं नाहीये. सांगतो घरी सोड. हात सोड आधी. हात सोड तिचा. अगं काय बोलतीये तू? तिची अवस्था बघ ना. मॅड बघ, तुला दवाखान्यात घेऊन जाऊ का घरी सोडायचंय? नाही या, तू तिला कुठेही सोडायला जायचं नाही. अगं काय? हो आलीस ना शुद्धीवर, मग तुझी तुझी जा. दिशा काय बोलतेस? शांत हो जरा. रंगा तू जा बाळा, तिला घरी सोड. मला सगळं माहिती. ऐक रंगा, रंगा माझं ऐक, जाऊ नकोस रंगा. आपण पोलिसांना फोन करायचा का? कशाला ह्या भानगडीत पडतायत? एकाचे दोन व्हायचे आणि आपण अडकायचो. राहू दे. ही चाळ अजून किती लोकांचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक. अरे सर, तुम्ही अजून गेला नाही? कोणाच्या फोनची वाट बघताय का? अरे नाही, ते घरातले सगळे बाहेर गेले. उरूस आहे ना रे गावी. म्हणते काय ना, घरी जाऊन काय करणार आपण? त्यापेक्षा आपलं पोलीस स्टेशन बरं, तू आणि मी मस्त टाइम पास. हे बघ, ज्यांच्या फोनची तुम्ही वाट बघत होता त्यांचा फोन आला, करा आता टाइम पास. मार्ग यांचा फोन कशा ना आला सर? हॅलो माने. हा साहेब बोला. एवढ्या रात्री कशी काय आठवण काढलीत माझी? ए समोर अविनाश भार्गव उभा आहे. तुमचा फोन आला ना, त्याला असं वाटत तुम्ही मला पैसे घ्यायला बोलवताय. तो पण हसतोय. राजू दे, काय करतो? मी ना फोन स्पीकर वर ठेवतो, त्यामुळे त्याला संशय येणार नाही. त्याला ऐकू दे आपल्यातल्या गोष्टी. अहो माने साहेब, अहो काय चाललंय तुमच्या राज्यात? इकडे चाळीमध्ये शक्तीवर हल्ला झालाय, गोळीबार केलाय अंधाधुन. अशिवाय तिला धमकी सुद्धा दिलीये, खबरदार ती चाळ डेव्हलप केलीस तर जीव घेईल असं. काय हे कधी झालं? कधी झालं हे महत्वाचं नाहीये माने, झालंय हे महत्वाचं आहे. माने साहेब, हल्लेखोर मला हवे आहे. काय झालं तरी तर मी तुमची कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे करेन, सांगून ठेवतोय. सॉरी, मी करतो काहीतरी. माने हे सगळं तुम्ही आधीच करायला हवं होतं.
तरी तुम्हाला सांगितलं होतं मी पोलीस प्रोटेक्शन द्या, पोलीस प्रोटेक्शन द्या, पण नाही तुम्ही ऐकलं नाही माझं. हो माने, तुम्हाला सांगतोय शक्ती ही एक US सिटीजन आहे, म्हणजे अमेरिकन नागरिकत्व असलेली मुलगी आहे. तिला काही झालं तर US एम्बेसी ते गव्हर्नमेंट सगळ्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला म्हणजेच अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला द्यावी लागतील. हे प्रकरण अंगाशी येईल अख्ख्या डिपार्टमेंटच्या, सांगून ठेवतोय. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी करतो. दोन दिवसात त्या हल्लेखोरांना अटक करतो मी. ओके. भार्गव भार्गव, अरे काय चाललंय, काय आपल्या राज्यात काय सुशासन आहे? अरे काय होण्या काय करतो, कोणी उठतो गोळीबार करतो, कोणाला गोळी बिळी लागली असती तर नशीब ती शक्ती वाचली म्हणून. हो ना सर, आणि एक तर ती US सिटीजन आहे सर, काही झालं तर आपल्या गळ्याशी. चला चाळी जाऊया आपण. कशाला कशाला म्हणजे काय, ती गोळी कुठल्या बंदुकीतून झाडली गेली, कोणी झाडली, कुठून गोळ्या आणल्यात त्यांनी, हा बघायला पाहिजे ना सर. CCTV पाहिलं ना सगळं लक्षात येईल. तू कशाला काय काय करतोय, उद्या सकाळी गणतरा चाळीत जाव्या, तू उगाच कशाला काय करतोय? झोपा उडाल्या असतील लोकांच्या, माझं ऐका तुम्ही. तुला ना भारी हाऊस काम करायची, पगार केवढा, काम किती करतोस तू? शिर्के उद्या सकाळी गणतरा चाळीत जाऊन CCTV फुटेज घेऊन या. सर तुम्हाला इंटेन्सिटी कळत नाही, माझं ऐका, तिकडे जाऊ, शक्तीचा स्टेटमेंट घेऊ आपण. का रेटतोयस रे सारखा सारखा तू, मला आता जाऊ दे, मला आता जाऊ दे. काय करणार जाऊन तिकडे, कशाला गदा मेहनत करतोस? तुझे खबरी आहेत ना, त्यांना कामाला लाव, ते शोधून काढतील कोणी हल्ला केला, कशासाठी केला, कोणी करायला सांगितला. उगाच आपली मेहनत चालू आहे गदा मेहनत कुकडची. तू थांबी ते, मी जातो आता घरी, काम आहे मला. सर तुम्हाला नाही वाटत माने साहेब टाळाटाळ करतायत? टाळाटाळ तर तो करतोय, पण नक्कीच या मागे काहीतरी मोठा गेम आहे, शोधून काढावं लागेल. शनो काय काय ऑर्डर्स आहेत आज? 2 प्लेट पोहा, 3 प्लेट उपीट और 2 प्लेट घावणे. घावणे घावणे काय? रवा उधर रखा है उपीट के लिए, पोहा इसमें रखा हुआ है, घावने कैसे बनाएंगे? सोपं आहे ग, तांदळाच्या पिठीपासून बनवतात. एक वाटी तांदळाची पिठी घेतली ना, तर त्यात 2 वाट्या पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. मिश्रण तयार झालं की गरम तव्यावर थोडं तेल लावून घ्यायचं, त्यावर ते मिश्रण पसरायचं, ठीक आहे? आणि मग झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिट एक बाजू, 2 मिनिट दुसरी बाजू, असं भाजलं की घावणं तयार. मतलब डोसेज ऐसा है, इतना आसान? नाम कितना बड़ा अतरंगी रखा है घावने. शन्नो चल तू तैयारी लाग, मैं करे लगे पीठी ऊपर रखी, इधर मैं देती हूँ तेरे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. पापा हाडू का काय चाळीतल्या कोणाला माहित नाही तुम्ही इथे राहताय? छान वाटत होत, म्हणजे वाटतंय बरं, पण कसं आहे बघतात ते बोलते ते पण बरोबर आहे. एक काम करूया, उद्यापासून तू मंत्र म्हण, मी नुसतं तोडणार होतो. ममता ऑर्डर कभी तो देखना है ना, यही खडी रहेगी क्या? अरे ते बा विसरलेच मी. आबा खूप ऑर्डर आहेत, काम आहे, मिजरा आले. हा सुवर्ण बेटा, खिडकी पे ना पर्दे ठीक से खींच लेना. आबा अंदर भी तो मंदिर है ना अपना, तिकडे करा ना प्रार्थना. काय बरं? वो तो आप ममता कोई पूछ लो. हा तुला माहिती आहे, जय जय रघुवीर समर्थ. गुड मॉर्निंग शक्ती. व्हेरी गुड मॉर्निंग. तब्येत कशी आहे? मला काय झालंय, आय एम परफेक्टली फाईन. आय मीन आमच्या अटॅकचा हँगओव्हर उतरला की नाही एवढं? ऑब्व्हियसली इट वॉज अ वेल प्लॅन्ड अटॅक. मला माहितीये तुमच्या त्या माणसांनी ना इतका परफेक्टली अटॅक करायचं आणि धमकी द्यायचं काम केलंय ना, व्हेरी नाईस. आणि हो क्रेडिट गोज टू मी ऑल्सो.
कारण मी घाबरायचं काम खूप छान केलंय. यू नो व्हाट, हा ममता मानवचा तिचा चेहरा इतका बघण्यासारखा झाला होता ना. शी वॉज व्हेरी पॅनिक. कांदा आण, पाणी आण सुरू होत तिचं. गुड गुड गुड. चला, या सगळ्या गोष्टीने एक फायदा तर नक्कीच होणार आहे. एक नाही, दोन फायदे होणार आहेत. दोन फायदे कुठले? एक म्हणजे मला पोलीस प्रोटेक्शन मिळणार, आणि भार्गव माझ्या मागे शेपूट हलवत हलवत फिरणार. मला त्या भार्गवचा मांस उतरवायचाच होता. आणि दुसरी गोष्ट अशी की साहेब, अहो भाग्यम, अहो भाग्यम, होते असे आत कुठे अचानक कुठे गायब होता तुम्ही? ए साहेब, आमची म्हातारी आजारी होती ना, मग गावी गेलतो. आता कशी बरी आहे ना? आहे, व्यवस्थित आहे. ओळखे बघितलं का, पोत्याशेट आलेत. व्यवस्था झाली आहे का नाही? हो साहेब, सगळी व्यवस्था झाली. कसली व्यवस्था साहेब? पोत्याशेट, तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. अचानक कुठेही गायब होता, तुमची खातरदारी करायला नको का? हेतली काम कोण करणार? ऐक ना, चला या, सांगतो काय. हे बाब्या, व्यवस्थित आहे. तिसरा व्हिडिओ पाठवलाय तुला. यावेळेस काय करायचं? ठाण्याच्या बाजूला जायचं. काय? हा, आणि एकाच वेळेस अविनाश भार्गव आणि माने या दोघांनाही तो व्हिडिओ पाठायचा. आलं लक्षात? आलं का? हा, ठेव कोण. ओके, बाय. दोन तीन फायर राऊंड झाले तरी नो कॅज्युअल्टी. काय गेम आहे? काय भार्गव? सर काय? सर दोन तीन फायर झाले पण नो कॅज्युअल्टी. तू एवढं का लक्ष घालतोय या केस मध्ये? ड्युटी सर. तू म्हणजे ना ते समुद्रात उडी मारत, ते पाईप लावतात आणि ते पोहतात, काय स्कुबा? हा, तसं तू स्कुबा ड्रायव्हर आहेस तू. सर दिसली केस मारली उडी, दिसली केस मारली उडी. काम आहे आपलं सर. आज बघू दे, काय बघू दे, काय लिहिलंय. भार्गव यातच गोम आहे रे. त्याने आपल्याकडे प्रोटेक्शन मागितलं होतं, आपण दिलं नाही. दिलं का नाही दिलं? कारण तुला माझ्यावर संशय आहे. ऐक ना, एवढी मोठी घटना घडली, कदाचित त्यांनी खेळलेला हा मोठा डाव असावा. गोळी चालली, लागली कोणालाच, येते का लक्षात? काय एवढी मोठी घटना घडली तर आपल्याला त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागणार. आपण देऊन टाकू, मग आपल्याला कशाला टेन्शन? रिस्क नको, ऐक ना, देऊन टाक. उद्या खरोखर हल्ला झाला, ते बया त्या टपकली वगैरे, करतोस काय? देऊन टाक, प्रोटेक्शन देऊन टाकू. मला सांग, ते तुझ्या कबरीकडून काही टिचकी वाजली काय? नाही सर. चाळीचा सीसीटीव्ही कुठे जाणलाय? दाखव. सर सेम व्हिडिओ आहे. होते त्या पोत्या पोत्या. भार्गव खरंच चुकलो रे, खरंच चुकलो. तुझं ऐकायला पाहिजे होतं त्यावेळेस. यशवंत भालेकरांनी पोत्याला हाताशी धरून हर्षचा खून केला,
माती माती खाल्ली रे, माती खाल्ली. तू 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 जा बाबा पहिला त्या यशवंत भालेकरांना अरेस्ट कर. जा जा कुठे पाताळत असेल ना तिथून शोधून काढ. कोपरा आणि कोपरा शोध पण त्याला अटक कर. आणि हे जे काय शक्तीवर जो काय हल्ला झालाय ना त्याचं काय केस आहे ती मी सांभाळतो. तुझा जा तू जा. ओके सर. शिर्के हे चालू करून जा. माने माने मला वाटलं मीच हुशार आहे. तू माझ्यापेक्षा हुशार आहे. जरा सुद्धा चेहरा दिसत नाही. वा वा वा. चला एक टेन्शन गेलं. वा भार्गव भार्गव बघ कसं कामाला लावतो तुला. शिर्के त्या मानेचा काहीतरी गेम वाटतोय मला. एक काम करा ना, ज्या नंबरवरून हा व्हिडिओ आलाय त्याचं लोकेशन शोधून काढा. अहो सर, हा माणूस दरवेळी व्हिडिओ पाठवून फोन बंद करतो. आता पण त्यांनी तेच केलं असेल तर. शिर्के आपण प्रयत्न नाही करायचे का? आपलं काम आहे ते लवकर करा पटकन. ओके सर, पण ते यशवंत भालेकरांना ते मी बघतो, तुम्ही एवढं करा. सर यशवंत भालेकर कुठे गायब झाले असते. वा वा विश्वा वाजून गेलेलं नाही रे. आबा तुम्ही इथे असेपर्यंत रोज नवीन नवीन पदार्थ खायला घालीन तुम्हाला. चांगली धष्टपुष्ट व्हाल. म्हणजे मी म्हणायला मोकळा. लेखाकडे जातो, तूप रोटी खातो, दॅटजूड खातो. खायो आबा. पण मी काय म्हणतो विश्वा, तू मला असे नवीन नवीन पदार्थ रोज खायला घालतोस ना, त्यापेक्षा तू जुने पदार्थच खायला घाल. कसं आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो रे. ठीक आहे आबा. आबा पण खुश आहात ना इथे? ऍडजस्ट होतंय ना तुम्हाला? मला मान्य आहे इथे बंगल्यासारख्या फॅसिलिटीज नाही आहेत. फॅसिलिटी माणसाच्या मनात असतात विश्वा, माणुसकीच्या प्रेमाच्या नात्यांच्या. नसते चार भिंती उभ्या केल्या म्हणजे घर नाही बनत रे. मन उक्त तिथं. कोण आहे? शन्नो जरा पार्सल घेऊन ये. मला लपवण्यासाठी चाललेली धडपड आहे ना ती समजतंय मला. का ते कळत नाही. आबा नंतर सांगते. आबा ममता हा और दो घावनों के ऑर्डर आई है. दोन आहे तीन. तीन मन भरतच नाही ग. दिशा कुठे? सकाळपासून काय तयारी वगैरे काय केली की नाही? ना बा काहीच खात पित नाही आहे ती. स्वतःच हरवलेली असते ती. तुम्ही एकदा बोलता तिच्याशी. हो मोद काजोबा. मम्मा तर हसत पण नाही आधी हसायची तशी. एकदम सॅड सॅड राहते.
ठीक आहे बोलतो मी बोलावत लागेल. अरे बोल ना, उठा आमचा म्हातारा, बोल ना म्हातारा कुठ आहे. कुठे हा, 2 दिवस तू इथून गायब होतास. मुलगींकडून 20,000 रुपये घेतले होतेस. म्हाताऱ्याला भेटायला गेला होतास ना. खरं सांग पोत्या, खरं सांग. होय, कुठे आहे म्हातारा, बोल ना कुठे आहे म्हातारा. ते त्यांच्या आवडत्या देवाकडे. शांत सत्यजीत, शांत. म्हाताऱ्याला देवाला भेटायची जास्तच आंतरिक इच्छा झालेली दिसतीये. काळजी करू नका आबा, लवकरच तुम्हाला 33 कोटी देवांना भेटायला पाठवणार. काय आमचा होत्या, तू ये. Show.